नमस्कार, कैलासवासी कृष्णाबावा महाजन स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने जो कृष्णाबावा महाजन स्मृती पुरस्कार आयोजित केला जातो, आत्तापर्यंत 12 अशा प्रकारचे पुरस्काराचे कार्यक्रम झालेले आहेत। खरं म्हणजे या पुरस्कार देण्यामागचं जे प्रयोजन आहे ते असं आहे की कृष्णाबावांच्या आवडीचे आणि अभ्यासाचे जे 4 विषय होते, ज्याच्यामध्ये आयुर्वेद प्रचार प्रसार आहे, संस्कृत भाषा प्रसार आहे, त्यानंतर समाज प्रबोधन आहे आणि उद्योजकता, या 4 विषयांमधल्या एक एक व्यक्तीला, म्हणजे दरवर्षी आपण एका विषयाला आणि एका व्यक्तीला सिलेक्ट करतो, ज्या व्यक्तीने या विषयामध्ये अप्रकाशित राहून काम केलेलं आहे, जे कुठल्याही माध्यमासमोर न येता त्याचं सायलेंटली खूप चांगलं काम झालेलं आहे, अशा एका व्यक्तीला सिलेक्ट करतो। ह्याच्यामध्ये कुठल्याही अर्जाची वगैरे मागणी केली जात नाही आणि आपणून जाऊन त्या आपण व्यक्तीला रिक्वेस्ट करतो की त्याला विनंती करतो की हा पुरस्कार आपण स्वीकारावा। तर यावर्षीचं या पुरस्काराचं जे क्षेत्र आहे ते समाज प्रबोधन आहे आणि विशेष आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की समाज प्रबोधनामध्ये, म्हणजे एकूणच आजपर्यंत महाराष्ट्राची जी सांस्कृतिक परंपरा आहे त्याच्यामध्ये वारीचं महत्त्व खूप मोठं आहे। तर या पंढरीच्या वारीला जाणारे गेले सतत 50 वर्ष ज्यांनी वारकरी संप्रदायाचं मोठं काम आपल्या तालुक्यामध्ये उभारलं, असे पांडुरंगबाबा रेवाळे निगडेमध्ये राहणारे आहेत दापोलीतल्याच, तर त्या पांडुरंगबाबा रेवाळ्यांना आपण यावर्षी या पुरस्काराने सन्मानित करतो। खरं म्हणजे वारकरी संप्रदायाचं योगदान एकूणच समाज प्रबोधनामध्ये खूप मोठं आहे आणि मोलाचं आहे, आणि म्हणून प्रतिष्ठानने असा विचार केला की वारकरी संप्रदायात आपल्या भागामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं अशा व्यक्तीचा सन्मान करावा। पण या पांडुरंग बाबा रेवाळ्यांचं काम अधिक अधोरेखित ज्या गोष्टींनी होतं ती गोष्ट म्हणजे त्यांनी 1000 जास्त लोकांची आजपर्यंत व्यसनमुक्ती देखील केलेली आहे, तर हे एक उल्लेखनीय असं काम त्यांचं म्हणता येईल। आणि विशेषत्वाने आम्हाला आपल्याला सांगायला आनंद आहे की या पुरस्कारासाठी जे महनीय प्रदानकर्ते, म्हणजे जे व्यक्ती उपस्थित राहणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून, ते तुकाराम महाराजांचे, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे थेट 10वे वंशज शिवाजीराव मोरे महाराज देहूमध्ये असतात, ते या कार्यक्रमासाठी येणार आहेत। तसेच विधान परिषदेचे सदस्य, भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत भारतीय, ते देखील या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम येत्या 2 एप्रिलला रविवारी दुपारी 4 ते 6 या वेळामध्ये AGI स्कूलच्या माधव कोकणे सभागृहात दापोलीमध्ये संपन्न होईल। तरी सर्वांना असं आवाहन आहे की या कार्यक्रमाचा उपस्थित राहून नक्की कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद।